विद्यार्थी मित्रांनो नुकतेच आपण जागतिक पातळीवर लोकशाही समोर असलेली आव्हानं याचा अभ्यास केलेला आहे आता आपण भारतीय लोकशाहीसमोर असलेली आव्हानं संदर्भात चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो भारतात लोकशाही अधिक सबळ करण्यासाठी लोकशाहीचं सक्षमीकरण करण्यासाठी भारतामध्ये भारतामध्ये अनेक उपाययोजना राबवल्या गेल्या यामध्ये महिला व दुर्बल घटकांना असलेलं आरक्षण किंवा सत्तेचं केलेलं विकेंद्रीकरण अशा सारख्या योजना लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी राबवल्या गेल्या परंतु सत्तेचं विकेंद्रीकरण असेल किंवा दुर्बल आणि महिलांना मिळालेलं आरक्षण असेल या उपाययोजनातून नागरिकांच्या हाती खरी सत्ता आली का या प्रश्नाचा विचार करणं आपल्याला आज गरजेचं आहे आणि याच प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला आज भारतीय लोकशाहीसमोर असलेली प्रमुख आव्हानं कुठली याविषयी अभ्यास करूया याच्यात सगळ्यात पहिलं आव्हान किंवा भारतीय लोकशाहीसमोर असलेलं सगळ्यात पहिलं संकट हे आहे जमातवाद आणि दहशतवाद आज एकविसाव्या शतकामध्ये भारतीय लोकशाहीकडे पाहत असताना आज आपल्याला हा दहशतवाद आणि हा जमातवाद याची समस्या किती मोठी आहे ते आपण रोजच पाहतो विद्यार्थी मित्रांनो धार्मिक संघर्ष या धार्मिक संघर्षाच्या माध्यमातून लोकशाही समोर आज सगळ्यात मोठं आव्हान उभं राहिलं आहे या धार्मिक संघर्षाच्याच माध्यमातून दहशतवाद हा समोर होतो आणि या दहशतवादामुळेच लोकशाही टिकवणं हे आज भारतासमोर सगळ्यात मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे समाजात तेढ वाढल्यामुळे समाजात दोन समाजामध्ये द्वेष वाढल्यामुळे दोन धर्मामध्ये अविश्वासाची भावना निर्माण झाल्यामुळे त्या देशामध्ये त्या समाजामध्ये असलेलं सामाजिक स्थैर्य हे संपुष्टात येतं आणि या सामाजिक स्थैर्य संपुष्टात आल्यामुळे लोकांचा त्या व्यवस्थेवरती असलेला विश्वास कमी होतो दहशतवादसारख्या घटनांमुळे दहशतवादमुळे लोकांचा लोकशाहीतील सहभाग कमी होतो आणि त्याचा परिणाम लोकशाहीवर घडत असतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो भारताच्या लोकशाहीला जर आबाधित ठेवायचं असेल तर जमातवाद आणि दहशतवाद याला कुठल्याही समाजाने आणि कुठल्याही धर्माने थारा देऊ नये विद्यार्थी मित्रांनो भारतीय लोकशाहीसमोर असलेल्या आव्हानांमध्ये दुसरं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे डावे उग्रवादी म्हणजेच आपण त्याला नक्षलवादी म्हणतो नक्षलवाद ही भारतातील खूप जुनी समस्या आहे आणि तसं पाहिलं तर भारताच्या अंतर्गत असलेल्या समस्यांपैकी एक मूळ समस्या आहे ही नक्षलवाद समस्या देखील लोकशाही समोर आज सगळ्यात मोठं आव्हान ठरू इच्छिते म्हणजे नक्षलवादी कोण असतात हे नक्षलवादाची समस्येची सुरुवात कुठून झाली विद्यार्थी मित्रांनो भूमिहीन शेतकरी आदिवासी यांच्यावर होणारा जो अन्याय होता तो अन्यायाला दूर करण्यासाठी या लोकांनी या नक्षलवादाचा वापर सुरू केला खरं म्हणजे भूमिहीन भूमिहीन असलेल्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी नक्षलाचा जरी मार्ग सुरू झाला असला परंतु आता हे प्रश्न बाजूला पडून हा नक्षलवाद एका उग्र आणि हिंसक स्वरूपाचा आज आपल्याला त्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आहे या नक्षलवाद्यांच्या या प्रभावात आता शेतकऱ्यांचं आणि आदिवाशांच्या समस्या राहिल्या नाही सरकारला हिंसक पद्धतीने हिंसाचार करून हल्ले आक्रमण पोलिसांना मारणे भूसुरुंगातून पोलिसांच्या गाड्या उडवणे किंवा जंगलामध्ये गस्तीला असलेल्या सैनिकांवरती गोळीबार करणे अशा सारख्या अशासारख्या घटनांचा सार वापर या करून मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हा नक्षलवाद देखील भारतीय लोकशाहीला लोकशाहीच्या अस्तित्वाला असलेली एक प्रमुख समस्या आहे भारतीय लोकशाहीसमोर जसं नक्षलवाद दहशतवाद जमातवाद धार्मिक तेळ यासारखे जसे आव्हानं आहेत तसं अजून एक महत्वाचं आव्हान आहे आणि तो म्हणजे भारतीय लोकशाहीला लागलेला कीडच आहे ते म्हणजे भ्रष्टाचार भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये हा भ्रष्टाचार आपल्याला सगळीकडे दिसून येतो आणि त्याचं उग्र स्वरूप हे आपल्याला आज एकवीसशा शतकामध्ये भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना सुद्धा आज आपल्या आजूबाजूला त्याचं उग्र स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं राजकीय स्तरावर असेल किंवा प्रशासकीय स्तरावर असेल या दोन्ही स्तरावर असलेला भ्रष्टाचार हा सरकारची कार्यक्षमतेवरती त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणे करून जात असतो एखाद्या सरकारी कामामध्ये तुम्ही गेलात तर सरकारी काम करत असताना त्या कामाला लागणारा वेळ सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सोयी सुविधा यांची घसरलेली गुणवत्ता आणि सरकारी योजनांमध्ये होणारे वेगवेगळे घोटाळे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम सरकारच्या व्यवस्थेबद्दल लोकांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण करणारा होतो लोकांना त्या सत्तेबद्दल लोकांना त्या प्रशासनाबद्दल अविश्वास आणि असमाधानाची भावना निर्माण होते आणि ह्या अविश्वास आणि समाधानाचा निवडणूक प्रक्रियेमध्ये निश्चितच मोठ्या प्रमाणात परिणाम दिसायला मिळतो आणि हा भ्रष्टाचार फक्त राजकीय आणि प्रशासकीय बाबीपुरता मर्यादित राहिला नाही तर लोकशाहीच्या मूळ प्रक्रियेवर घाला करणारा दहशतवाद भ्रष्टाचार म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये होणारा भ्रष्टाचार बनावट मतदान आणि आज आपण पाहतोय की सर्रास मतदारांना लाच देऊन मतदान प्रक्रिया राबवली जाते मतदानाचा पूर्ण बूथ कॅप्चर केला जातो निवडून आलेल्या प्रतिनिधींना पडवून घेऊन गेलं घेतलं जातं लाच देऊन त्यांना खरेदी केली जाते अशा प्रकारचा हा भ्रष्टाचार लोकशाहीवरती लोकांचा विश्वास कमी करण्याचं प्रमुख कारण आहे आणि भारतीय लोकशाही समोर हा भ्रष्टाचार प्रशासन आणि राजकीय स्वरूपाचा मोठ्या प्रमाणात जो आवा असून उभा आहे हा भ्रष्टाचार सुद्धा लोकशाही समोरच्या आव्हानाला लोकशाहीची अस्त अस्तित्व कमी करणारा प्रमुख घटक आहे धन्यवाद